सर्वांना नमस्कार सर्वात प्रथम आजच्या या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्यांचा जन्म झाला जे बुद्धिमत्ता वरिष्ठम असे श्रीरामाचे दूत असणारे श्रीरामाचे सेवक असणारे हनुमंत आणि रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आधुनिक काळात ज्यांनी मोठा खटाटोप केला त्यांची आज पुण्यतिथी म्हणजे छत्रपती शिवरायांची आज पुण्यतिथी या दोघांनाही मी विनम्रपणा प्रणाम करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर अविनाश बिनीवाले आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री शरदचंद्र पाटणकर महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर वामनराव गोपटे ज्या तिघांनी लिहिलेल्या पुस्तकांचं आज प्रकाशन झालं अशा रेणुताई दांडेकर श्री श्याम बुरके डॉक्टर सुधाकर आगरकर उपस्थित सर्व महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते आणि उपस्थित सगळे श्रोते बंधू भगिनी सर्वात प्रथम मी अभिनंदन करतो महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळाचं आणि या तीनही लेखकांचं की तीन चांगल्या विषयांवरची पुस्तकं आज प्रकाशित झाली एक चांगला उपक्रम त्यांनी मनामध्ये योजला आणि तो प्रत्यक्षात आणला त्याबद्दल या सर्वांचं अतिशय मनापासनं अभिनंदन आणि पुढच्या उपक्रमासाठी शुभेच्छा ज्यावेळेला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून मला स्वातीताईंचा फोन आला त्यावेळेला माझ्या मनामध्ये जरा संकोचाची भावना होती आणि आत्ता बोलताना देखील आहे मी स्वातीताईंना म्हटलं की अहो पुस्तकांचं तुम्ही प्रकाशन करताय खरं पण मी काही पुस्तक लिहिलं आहे ते प्रकाशित झाले असं काही नाही आहे त्यामुळं माझ्या हातून पुस्तक प्रकाशन करणं मला योग्य वाटत नाही परंतु आमचा परिचय असल्यामुळे त्यांनी मला जरा आग्रह केला आणि मला यात शक्य झालं त्यामुळे मी आनंदानं या समारंभात सहभागी होतो आहे आणि नाही होतं परंतु योजकांची योजकता अशी आहे या कार्यक्रमाच्या संयोजकांची की माझ्यासारखं ज्यांनी पुस्तक प्रकाशित केलं नाही अशाला बोल बोलण्यासाठी बोलवलं परंतु अतिशय योग्य असे समारंभाचे अध्यक्ष त्यांनी निवडून त्यांना पाचारण केलं आणि त्यांचे विचार देखील आपण ऐकणार आहोत त्यामुळे एक समतोल त्यांनी साधला या व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या आणि आपल्या श्रोत्यांमध्ये उपस्थित असणाऱ्या अनेक जणं माझ्यापेक्षा वयानं अनुभवानं ज्ञानानं ज्येष्ठ आहेत आणि त्यामुळे यांच्या सगळ्यांच्या समोर बोलताना थोडीशी अशी धाकधुकीची भावना ज्याला म्हणतात तशी पण आहे परंतु मी असं म्हणतो की आपण सगळेच श्रोते जे आहेत ते मातृहृदयी आहात आणि मातेचं हृदय कसं असतं तर ज्ञानदेवांनी असं म्हटलं की का बालकं बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली चोज करूनही मावली जोजवीत असे त्यामुळं माझे जे काही बोल आहेत ते तुम्ही मातृहृदयानं ऐकून घ्याल आणि त्याच्यातलं जे काही चांगलं आहे त्याबद्दल तुम्ही आनंद व्यक्त कराल जे काही चुकेल त्याबद्दल तुम्ही क्षमा कराल याची मला खात्री आहे तीन वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आज प्रकाशित झाली आणि ज्यांनी ही लिहिली त्यांचा स्वतःचा जीवनाचा आणि विषयाचा दीर्घ असा अभ्यास आहे गणपतीवरचं पुस्तक रेणुताईंनी लिहिलं गणपती ज्ञान आणि समाज आपल्या देशामध्ये किती काळापासून संस्कृती वास करते याच्याबद्दल विद्वानांच्यामध्ये मतभेद आहेत परंतु एका मुद्द्याबद्दल मात्र सगळ्यांचं एकमत आहे की जगामधली सगळ्यात प्राचीन संस्कृती जी त्यावेळेला देखील होती आणि आज देखील विद्यमान आहे अशी मात्र भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीने वेगवेगळी प्रतीकं आपल्या समाजासमोर ठेवली त्याच्यामध्ये असणारं ज्ञानाचं कलेचं असणारं प्रतीक म्हणजे ते गणपती या देवतेचं आहे जी विद्येची देवता मानली गेली जो कलांचा अधिपती मानला गेला याचबरोबर सामान्य जनांसाठी तो विघ्नहर्ता आहे सुखकर्ता आहे अशा प्रकारच्या गणपतीच्या जीवनाचा विचार करताना आपल्या सगळ्यांना साहजिकच लक्षात असं येतं की एक समूह जीवनाचा भाव या देवतेच्या नावामध्येच आहे हा गणपती आहे गण म्हणजे समुदाय समाजाचा तो अधिपती आहे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालण्याची जबाबदारी ज्याच्यावरती आहे ज्याच्यामध्ये नेतृत्व कौशल्य आहे लोकांना एकत्रित आणण्याची ज्याची वृत्ती आहे अशी अधिष्ठात्री देवता म्हणजे गणपती आणि मग समाजाला ज्यांना एकत्र घेऊन चालायचं असतं त्यांना वेळप्रसंगी जी आवश्यक असतात ती कामं करावी लागतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाभारताचं लेखन हे महर्षी व्यासांनी केलं त्या महाभारताच्या लेखनाचं काम गणपतीनं केलं असं त्या महाभारतामध्येच लिहून ठेवलं म्हणजे त्या ठिकाणी असा अभिमान अडवाला नाही अहंकार मनामध्ये आला नाही की मी गणांचा अधिपती आहे मी प्रमुख आहे आणि मग मी लिहिण्याचं काम का करू या कारकुनाचं मी काम का करू असा अभिमान अडवा आला नाही कारण जे काम आपण ठरवलेलं आहे योजलेलं आहे ते पुढं जायला पाहिजे त्याच्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत अशा पद्धतीचा भाव तो आहे आणि मग वेगवेगळ्या कलांचा आविष्कार वेगवेगळ्या कालामध्ये होत गेला आणि समाजाच्या एकूण सांस्कृतिक उन्नतीसाठी त्याचा उपयोग होत गेला आणि त्याचं सुंदर विवेचन रेणुताईंनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलं आहे आपण ते मुळातून वाचण्यासारखं आहे ज्ञानेश्वरांनी गणपतीचं वर्णन केलं त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला त्याबद्दल त्यांनी लिहिलेला आहे परंतु गणपती या विषयाची एक आवड लहान वयापासूनच मुलांच्यामध्ये निर्माण होते आपल्यापैकी किती जणांनी तो चित्रपट बघितला मला माहिती नाही परंतु एक माय फ्रेंड गणेशा नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला आता त्या लहान मुलाचं व घरामधल्या त्या गणपती देवतेवरती प्रेम बसतं आणि तो आग्रह करतो वगैरे वगैरे ती सगळी कथा त्या पद्धतीनं पुढं जाते परंतु समाजामध्ये आपल्याला अनेक घरांच्यामध्ये असं बघायला मिळतं की लहान वयामध्ये ज्या देवतेचं विशेषतः महाराष्ट्रामध्ये आकर्षण निर्माण होतं ते म्हणजे गणपतीचं आहे परंतु त्याला सामाजिकतेचा आशय देणारे लोकमान्य टिळक असतील त्यांच्या कार्याचं विवेचन याच्यामध्ये केलं आहे ही पुस्तकं परवाच मला पाठवण्यात आली त्यामुळे सगळी मुळातून मला वाचता आली नाही परंतु एक ओझरत अवलोकन मी या सगळ्या पुस्तकांचं केलं दुसरं पुस्तक जे लिहिलेलं आहे ते शामराव भुरके यांनी लिहिलेलं आहे आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार असं ज्यांचं योग्य वर्णन केलं जातं यथार्थ वर्णन केलं जातं अशा जगन्नाथ शेट यांच्याबद्दल त्यांनी लिहिलं त्रेसष्ट वर्षांचं आयुष्य एकोणीसाव्या वर्षी पितृछत्र हरपलं परंतु एकोणीस वयाची एकोणीसाव्या वर्षापासून मृत्यूच्या त्रेसष्टाव्या वर्षापर्यंत त्यांनी आधुनिक जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये भरीव असं योगदान दिलेलं आहे आणि त्याची काही यादी आत्ता पुस्तकाच्या परिचयामध्ये आपल्याला वाचून दाखवण्यात आली आणि ती यादी बघितल्यानंतर आपल्याला थक्क व्हायला होतं की एक माणूस एका आयुष्यामध्ये केवढ्या मोठ्या गोष्टी करून जातो आणि हे केव्हा तर आपल्या भारत देशावरती इंग्रजांची सत्ता स्थिरपद झालेली असताना भविष्याचा वेध घेऊन आवश्यक अशा सर्व गोष्टी करणारा हा महान असा पुरुष त्याचं चरित्र ज्या वेळेला आपल्याला वाचायला मिळतं त्यावेळेला ते चरित्र वाचल्यानंतर शेवटी शामरावांनी असं म्हटलं आहे की आधुनिक भारताच्या राष्ट्रपुरुषांच्यामध्ये जगन्नाथ शंकर शेटांचा समावेश केला पाहिजे हे आपल्याला योग्यपणे पटतं मग त्याच्या त्या काळी रेल्वेची सेवा सुरू करण्यामध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार असेल सर्व गोष्टींची त्याच्यामध्ये यादी दिली आहे एवढं एक विलक्षण कर्तृत्व गाजवून गेलेला हा महापुरुष आणि केवळ समाजाचा विचार केला आणि लोकांना सांगितलं असं नाही तर एक वेगळा उल्लेख या निमित्तानं मला करा असं वाटतो की आधुनिक शिक्षणाची विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सुरुवात आपल्याच पुण्यामध्ये झाली महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या पतीपत्नींनी सुरुवात केली ती गोष्ट एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ अठराशे अठ्ठेचाळीसची ऑक्टोबर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईमध्ये मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली आणि स्वतःच्या घरच्या परिचितांच्या नातेवाईकांच्या मुलींना आग्रहाने त्यांनी शाळेमध्ये शिक्षणाला के पाचारण केलं आणि त्यांना शिक्षण देण्याला सुरुवात केली नंतर एका समारंभाचं वर्णन देखील शामरावांनी केलं ते मुळातून वाचण्यासारखं आहे त्यामुळं काळाच्या बरोबर राहून कसा विचार करायचा आणि तो केवळ सांगायचा नाही तर आधी केले मग सांगितले अशा पद्धतीचं आयुष्य आपल्याला जगन्नाथ शंकर शेठ यांच्या माध्यमातून बघायला मिळतं तिसरं जे पुस्तक डॉक्टर आगरकरांनी लिहिलं संग्रहालयांची दुनिया जवळपास तेरा चौदा देशांमधल्या संग्रहालयांच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्याची माहिती आपल्याला दिली आणि विलक्षण थक्क करणारी अशी माहिती त्याच्यामध्ये दिली एक वेगळा योग या निमित्ताने मला वाटला की वेगवेगळ्या प्रकारच्या संग्रहालयांचं आणि ग्रंथालयांचं त्यांनी वर्णन केलं आहे त्याच्यामधलं एक संग्रहालय जे आहे ते मूषक संग्रहालय आणि ते रशियामध्ये आहे म्हणजे आजच्या दिवसात किंवा आजच्या कार्यक्रमामध्ये गणपतीच्यावरती देखील पुस्तक प्रकाशित होत आहे आणि गणपतीचं वाहन मानल्या जाणाऱ्या मूषकावरती असलेल्या संग्रहालयाचा ज्याच्यामध्ये माहिती आहे अशा पुस्तकाचं देखील आजच्या कार्यक्रमात प्रकाशन झालं आहे असा एक विलक्षण योग आला आणि या संग्रहालयामध्ये विविध प्रकारची संग्रहालय देशोदेशींची संग्रहालय अशी त्यांनी मालिका वामनरावांच्या सूचनेवरनं लिहिली आणि त्याचं आज पुस्तक रूपात प्रकाशन झालं आत्ता कार्यक्रमापूर्वी थोडा वेळ संवाद साधताना ते असं म्हणाले की ही पहिली मालिका आहे याच्या माहे मालिकेतला पुढचा टप्पा पण ते लिहताहेत आणि तो लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल अशी तीन चांगली पुस्तकं आजच्या दिवसात प्रकाशित झाली भारतीय शिक्षण मंडळाच्या कामाचं वैशिष्ट्य काय असं ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला लक्षात असं येतं की आपल्या प्राचीन भारत देशावरती ऐतिहासिक काळापासून आक्रमण होत गेली सगळ्यात जुनं जर आक्रमण म्हटलं तर ते अलेक्झांडरचं आक्रमण आहे ज्याला चुकून किंवा जाणून बुजून भ्रम करण्यासाठी जगज्जेता अलेक्झांडर असं म्हटलं गेलं इतिहास जर बघितला भूगोल जर लक्षात घेतला तर अलेक्झांडर भारतामध्ये कुठपर्यंत आला होता तर आजच्या पाकिस्तानपर्यंत आलेला होता त्याच्या पुढं काही तो येऊ शकला नाही तिथून त्याला माघारच घ्यावी लागली हा इतिहास असताना देखील पाश्चात्यानी काय केलं की जग म्हणजे फक्त पाश्चात्य जग अशी कल्पना केली आणि त्या ते जिंकलं त्यामुळे त्याला जगज्जत्ता घोषित केलं आता पुढचा भाग महत्त्वाचा आहे तो असा आहे की या आक्रमकांच्या मालिकेमध्ये अनेक आक्रमकांनी या संस्कृतीवरती देशावरती आक्रमण केलं मशक शक हून ग्रीक कुषाण त्याच्यानंतर अरबस्थानातून आलेले इराकमधून आलेले अशा प्रकारच्या सगळ्यांनी आक्रमण केलं आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये पाश्चिमात्यांचं आक्रमण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं इंग्लंडचं आक्रमण या सगळ्या आक्रमणांच्यामध्ये इंग्रजांच्या आक्रमणाचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे सर्व आक्रमणांचं जर तीन लक्षणं काढायची ठ ठरली तर तीन लक्षणं अशी आहेत की एकतर त्यांना संपत्ती हवी होती कारण भारत हा संपत्तीचं केंद्र होता हे अभ्यासाच्या आधारावरती एका पाश्चात्य अर्थशास्त्रज्ञांनी लिहून त्यांचा प्रबंध प्रसिद्ध केला त्यांचं नाव अँगस मेडिसन आणि त्यांनी असं म्हटलं की सन एकमध्ये एकूण जगाच्या उत्पन्नापैकी तेहतीस टक्के उत्पादन हे भारतामध्ये होत होतं सतराशे पन्नासमध्ये ते पंचवीस टक्क्यावरती आलं आणि ज्या वेळेला इंग्रजांनी हा देश सोडला त्यावेळेला ते जे उत्पादन होतं किंवा संपूर्ण जगाच्या उत्पादनामध्ये भारताचा जो वाटा होता तो जेमतेम काही टक्क्यांचा होता त्यामुळं आक्रमणाचं पहिलं लक्षण होतं किंवा पहिलं कि कारण होतं ते म्हणजे संपत्तीची लूट करायची दुसरं कारण होतं जे विशेषतः अलेक्झांडरच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल आणि बाकीच्या नाही ते सांगता येईल त्यांना राज्य करायचं होतं जेते म्हणून मिरवायचं होतं हे दुसरं कारण आणि तिसरं कारण देखील खरं आहे ते म्हणजे त्यांना स्वतःच्या धर्माचा प्रसार करायचा होता हे पण कारण खरं आहे तर अशा आक्रमणकांच्या मालिकेमध्ये इंग्रजांचं वेगळे पण या अर्थाचं आहे की इंग्रज या देशावरती ज्या वेळेला राज्य करायला लागले त्यावेळेला त्यांनी आपलं राज्य स्थिर होण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना प्रत्यक्षात आणल्या आणि जाणीवपूर्वक त्यांनी भारतीयांच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार होईल अशा प्रकारची एक पद्धतशीर योजना आखली आणि ती यशस्वीपणे अमलात आणली म्हणजे इंग्रजांना जाऊन आता पंचाहत्तर वर्ष होऊन गेली तरी देखील इंग्रजांनी जी बीज या देशामध्ये पेरलेली त्याचा त्रास आज देखील भारतीय समाजाला होतो याची वेगवेगळी उदाहरणं देऊ शकतात त्यामुळे हा न्यूनगंड इतका निर्माण झाला की आपल्याच पूर्वजांना असं वाटायला लागलं की भारतामध्ये काहीच नाही तत्वज्ञान कुणाचं श्रेष्ठ तर ते इंग्रजांचं श्रेष्ठ विचार त्यांचा श्रेष्ठ भाषा त्यांची श्रेष्ठ संस्कृती त्यांची श्रेष्ठ धर्म त्यांचा श्रेष्ठ विज्ञान केवळ त्यांच्याकडंच आहे आणि हे जनसामान्यांचं सोडून द्या परंतु बुद्धिमान मानणा मानल्या गेलेल्या वर्गामध्ये देखील याचा आपल्याला आविर्भाव झालेला दिसतो एक उदाहरण मी यासाठी देईन ते एक उदाहरण असं आहे की योगी अरविंदांचं आहे योगी अरविंदांचे जे वडील होते त्यांचं नाव डॉक्टर कृष्णधन डॉक्टर कृष्णधन हे इंग्रजांच्या सेवेमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होते योगी अरविंद लहान असताना वयाच्या सहाव्या सातव्या वर्षाला या डॉक्टर कृष्णधन बाबूंनी असं केलं की आपली सगळी मुलं जी होती त्यांना जाणीवपूर्वक शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये पाठवलं तिथं मोठा बंगला विकत घेतला त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली त्या बंगल्यामधले नोकरचाकर देखील इंग्रज का तर आपल्या मुलांच्या कानावरती बंगाली भाषेचा संस्कृतचा इथल्या विचाराचा संस्कृतीचा तत्त्वज्ञानाचा एक शब्द देखील पडू नये याच्यासाठी खटपट का खटपट कारण सगळं श्रेष्ठ आहे ते तिकडंच आहे आणि आज देखील असं खेदानं असं वाटतं की भारतामध्ये निःसंशयपणे काही वर्ग असा आहे की त्यांना आज देखील हेच खरं वाटतं त्यामुळे भारतीय शिक्षण मंडळाचं काम हे या अर्थानं महत्त्वाचं आहे की भारताच्या तत्त्वज्ञानामध्ये कोणतं महत्त्वाची लक्षणं आहेत काय वैशिष्ट्य आहेत हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी अशा पुस्तकांच्या मालिकेची एक कल्पना केली योजना केली आणि त्याची सुरुवात आजच्या कार्यक्रमापासून त्यांनी केली हे अतिशय महत्त्वाचं त्यामुळे या इंग्रजांच्या न्यूनगंडा निर्माण करण्याच्या यंत्रणेला बळी पडणाऱ्या समाजाला बदलून त्याचं मूळ स्वरूप प्रकट होण्यासाठी म्हणून जे वेगवेगळे प्रयत्न चालले त्याच्यामधला एक महत्वाचा प्रयत्न आहे तो म्हणजे भारतीय शिक्षण मंडळाचा आणि मग भारतीय शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाचं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला लक्षात असं येतं की मग आता शिक्षणाचं काय झालं आत्ता सुरुवातीला आपण एक छान गीत ऐकलं तर आज शिक्षणाची एक सोपी व्याख्या करण्यात आली की तुझं जास्तीत जास्त पाठांतर झालं तुला जास्तीत जास्त लक्षात ठेवता आलं म्हणजे तू शिकला माहिती तुझ्याकडे निर्माण झाली म्हणजे शिकला परंतु स्वामी विवेकानंदाचे वचन मी एके ठिकाणी वाचलं स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं की माहितीला जर तुम्ही ज्ञान म्हणत असाल शहाणपण म्हणत असाल तर पुस्तकं आणि ग्रंथालय यांना संत आणि ऋषी म्हटलं पाहिजे विवेकानंद आपल्याला काय सांगतात नुसती माहिती असून उपयोग नाही त्या माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये झालं पाहिजे आणि ते ज्ञान तुमच्या आचरणामध्ये आलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आताच भारताच्या समोर हे जे आव्हान आहे ते आचरून दाखवण्याचं आव्हान आहे आणि ते आचरून दाखवण्याचं आव्हान अशासाठी आहे की जगाच्या पाठीवरती असं सा सांगितलं जातं की जवळपास एकोणपन्नास संस्कृती आजपर्यंत उदयाला आल्या आणि त्याच्यातल्या बहुतेक सगळ्या नष्ट झाल्या आणि मग ज्यांनी सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा हे गीत लिहिलं ते कवी मोहम्मद इक्बाल यांनी असं म्हटलं एके ठिकाणी नंतर ते पाकिस्तानात गेले हा देखील इतिहासाचा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे परंतु त्यांनी दुसऱ्या एका गीतामध्ये असं म्हटलं युनान मिस्र रोमा सब मिट गए जहा से कुछ बात आहे की हस्ती मिटती नाही हमारी युनान म्हणजे कुठला तर युनान म्हणजे आजचा ग्रीस देश मिस्र म्हणजे आजचा इजिप्त रोमा म्हणजे रोम शहर इतिहासाच्या एका कालखंडामध्ये या सगळ्या संस्कृतींनी जगाच्या काही भोगा वरती राज्य केलं वैभवाला गेलेली संस्कृती तर ते असं म्हणतात की मिट गये जहासे म्हणजे आज इजिप्तमध्ये गेल्यानंतर आपल्याला माणसं मिळत नाहीत का रोममध्ये गेल्या तर माणसं भेटत नाहीत का ग्रीकमध्ये गेल्या तर माणसं भेटत नाहीत का तर सर्व ठिकाणी माणसं भेटतात परंतु ती माणसं आमचं त्या परंपरेशी काही नातं आहे त्यांचे आम्ही वारसदार आहोत आणि त्यांनी आमच्या पूर्वजांनी जे काही विचार सांगितले ते आम्ही आचरणात आणून दाखवतोय आनंदाने आणि अभिमानानं असं मात्र सांगणारी माणसं या देशामध्ये दे भेटत नाहीत त्या प्राचीन वारशापासनं त्यांचं नातं तुटलेलं आहे किंवा तोडलं गेलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं भारताचं वैशिष्ट्य असं की गणपतीला देवता मानून जीवनाचा जो उत्कर्ष या ठिकाणी झाला त्या संस्कृतीचं अखंडत्व आज देखील चालू आहे आज देखील सहजपणे आपण गणपती असेल किंवा अन्य देवता असेल यांना ज्या नावांनी संबोधलं जातं त्या नावांपैकी एक नाव आपल्या मुलाला मुलीला आपण सहजपणे ठेवतो त्या संस्कृतीशी आम्ही अम धागा आम्ही जुळवतो त्यामुळं जगाच्या पाठीवरती अखंडत्व असणारी आपली संस्कृती आणि या संस्कृतीचे दोन महत्त्वाचे मुद्दे जे आत्ताच्या काळाला अतिशय आवश्यक आहेत ज्यांना प्रश्न किंवा समस्या म्हणून म्हटलं गेलं ते केवळ त्या दोन्ही प्रश्नांना भारतीय संस्कृतीच उत्तर देऊ शकते त्याच्यातला पहिला जगापुढचा प्रश्न जो आहे तो तशा अर्थानं सर्वांना मान्य झालेला असं म्हटलं पाहिजे तो म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न जगापुढे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला त्याचं कारण काय असं मी ज्या वेळेला विचार करायला लागलो त्यावेळेला त्याचं चा कारण असं आहे की त्याचं कारण पाश्चात्य विचारामध्ये येतं आणि पाश्चात्य विचार सुरू कोणापासून होतो तर तो, तो साधारणपणे ग्रीक संस्कृतीपासून सुरू होतो मग जगाच्या उत्पत्तीची कथा सांगितली जाते आणि मग त्या जगाच्या उत्पत्तीच्या कथेचा जर सार आपण बघितलं तर त्याच्यात लक्षात असं येतं की पुरुष हा जगाचा मालक आहे आणि उर्वरित सर्व जग हे त्याच्या उपभोगासाठी उत्पन्न करण्यात आलं आहे हीच मूळची मान्यता आहे मग हा जर पुरुष जर मान मालक असेल तर स्वतःला आनंद मिळावा स्वतःला आणखीन उपभोग घेता यावा म्हणून त्यांना वाटेल ते करावं त्याला कुठलाही धरबंध किंवा नियम नाहीत आणि अंतिमता याचा जो परिणाम होतो तो पर्यावरणाच्या प्रश्नावरती होतो आपण भारतामध्ये काय म्हणतो आपण भारतामध्ये असं म्हणतो की माणूस हा निसर्गाचा मालक नाही तो तो सृष्टीचक्राचा एक भाग आहे सुसंवादी जीवन किंवा सुसंवादी सहजीवन त्याचं निसर्गाबरोबर असलं पाहिजे आणि याचे अनेक दाखले आपल्या सगळ्यांना माहिती आहेत ते पुन्हा देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं त्यामुळं ही ज्या वेळेला सहजीवनाची भूमिका येते त्यावेळेला मग आपण त्या, त्या पद्धतीनं आचार करायला लागतो दिलीप कुलकर्णी नावाचं एक पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत त्यांचं पुस्तक मी काही वर्षांपूर्वी वाचलं त्यांनी असं लिहिलं पुण्यातल्या एका नामांकित वैद्यांचं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे आणि त्याच्यात त्यांनी वर्णन असं केलं आहे की ज्या वेळेला एखाद्या आपल्या रुग्णावरती उपचार करायचे असतील आणि त्यासाठी एखादा वनस्पतीचा भाग हवा असेल तर त्यावेळेला त्या वनस्पतीच्या जवळ जाऊन ते हात जोडून त्या वनस्पतीची प्रार्थना करायचे की माझ्याकडे रुग्ण आला आहे तो वेदनेनं कणतो आहे आणि त्याच्यावरती उपचार करण्यासाठी मला तुझी पानं हवी आहेत मला तुझं फूल हवं आहे मला तुझी फळं हवी आहेत ते कृपा करून मला दे आणि त्याच्यातून माझ्या रुग्णावरती उपचार करून तो बरा होऊ दे आता झाडामध्ये जीव असतो हे जगदीशचंद्र बसूंनी शोध लावला आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो का लावला कारण आपली संस्कृती असं म्हणते की जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र चर आणि अचरामध्ये त्या चैतन्याचा वास आता ही जी संस्कृती मानते ती संस्कृती पर्यावरणाचे प्रश्न उभे करू शकत नाही त्यामुळं पर्यावरणाचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर सगळे जे खटाटोप चालला आहे तो बरोबरच आहे परंतु मूळ जी चूक आहे विचारातली चूक आहे ती विचारातली चूक दुरुस्त केल्याशिवाय त्याप्रमाणे आचरण केल्याशिवाय पर्यावरणाचा प्रश्न सुटणार नाही असं माझं मत आहे दुसऱ्या एक प्रश्नाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होते जगामध्ये आणि तो आहे दहशतवादाचा प्रश्न आणि मग दहशतवादाबद्दल वेगवेगळी चर्चा होते परंतु दहशतवादाचं मूळ कशात आहे असं ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला माझं तेवढंच खरं माझाच देव खरा असं ज्या वेळेला म्हणायला लागतो एखादा माणूस आणि माझा देव तुला जर मानायचा नसेल तर तुला जगण्याचा हक्क नाही आणि तुला मारायचा ज्या मला हक्क आहे असं मानलं जातं त्यावेळेला दहशतवादाच्या प्रश्नाचा उगम होतो भारता भारतामध्ये आपण काय म्हणतो भारतामध्ये असं आपण म्हणतो की एकम सत विप्रा बहुदा वदंती सत्य एकच आहे परंतु त्याचं वर्णन करण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत आणि स्वामी विवेकानंदांचं अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवचं भाषण जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये स्वामीजींनी असं म्हटलं की हे मार्ग वेगवेगळे आहेत आणि त्या सत्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत असं मी मानतो आणि हे स्वामी विवेकानंद का म्हणू शकले कारण त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस त्यांनी सर्व प्रकारच्या भारतीय उपासना पद्धतींनी एक सोडून वाम मार्ग वामाचार ज्याला म्हटलं जातं तो सोडून सर्व प्रकाराने त्यांनी उपासना केली होती आणि ते चैतन्य प्राप्त होतं याची अनुभूती घेतली होती त्याचबरोबर त्यांनी मुस्लिम पद्धतीनं आणि ख्रिश्चन पद्धतीनं देखील साधना करून चैतन्याची अनुभूती होते हे स्वतः अनुभवलेलं होतं त्या गुरूंचा शिष्य हे म्हणतो की या सत्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत याच्यावरती आमची श्रद्धा आहे आम्हाला ते मान्य आहे आणि ज्या वेळेला आपण असं दुसऱ्याच्या विचारांना मान्यता देतो ते सत्य असं म्हणतो त्यावेळेला ते साहजिकच आपल्या व्यवहारामध्ये उतरतं आणि किती उतरतं तर स्वामीजींच्या त्या भाषणामध्ये उल्लेख आला त्याची एक घटना आपल्या भारताशी निगडीत आहे म्हणजे अनेक आहेत पण एक मला आत्ता सांगायची तर जगामध्ये जेव्हा जेव्हा मानव समुदायावरती अत्याचार झाले आपल्या भूमीमध्ये जगणं असह्य झालं त्यावेळेला अशा सर्व समूहांनी धाव घेतली ती भारताकडे घेतली आणि त्याच्यामधले पारशी लोक आहेत मग सांगितलं असं जातं की गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती संजाण नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी ही पारशी मंडळी पहिल्यांदा उतरली मग त्या जहाजातून ते उतरले खाली आणि मग त्या पारशी मंडळींचा जो प्रमुख होता त्यांनी विनंती करण्यासाठी तिथला जो स्थानिक राजा होता त्याला विनंती करण्यासाठी म्हणून त्यांनी दूध पाठवला आणि त्यांना सांगितलं की आम्ही असं आता ते सांगितलं कसं हा एक वेगळा भाग आहे परंतु आम्ही या ठिकाणी राहू इच्छितो कारण आमच्या देशात आज राहण्यासारखी परिस्थिती नाही त्यावेळेला त्या राजांनी असं केलं भाषा समजण्याचा त्यावेळेला शक्यता नसेल तर राजाने एक दुधाने भरलेला पेला पाठवून दिला त्या पारशी ग्रस्थांचा जो प्रमुख होता गुरु होता त्यांच्याकडे आणि मग त्या पारशी ग्रस्थांनी काय केलं त्या दुधानं भरलेल्या पेल्यामध्ये चिमूटभर साखर टाकली ती ढवळली आणि तो पेला परत राजाला पाठवून दिला हे कुठं होऊ शकतं हे फक्त भारतात होऊ शकतं आता ही पारशी मंडळी भारतामध्ये आली याला काही शेकडो वर्षे गेली परंतु ज्या वेळेला जूनवरती अनन्वित अत्याचार झाले आणि जगभर त्यांची पांगापांग झाली त्यावेळेला विशेषतः पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान याच गुजरातच्या किनारपट्टीवरती अनेक ठिकाणी ही जू मंडळी राहिल्याचं आपल्याला आढळतं आणि त्यांनी विशेष गौरव भारताचा ज्या वेळेला अठ्ठेचाळीसमध्ये इस्रायलची निर्मिती झाली त्यावेळेला त्यांनी केला आहे त्यामुळं सर्व मार्ग सत्य आहेत ही धारणा ज्या वेळेला स्पष्ट होईल मान्य होईल त्यावेळेला हा दहशतवादाचा प्रश्न सुटेल परंतु भारतापुढे म्हणजे विशेषतः आपल्या सगळ्यांच्या पुढे एक वेगळं आव्हान आहे असं मला वाटतं आणि ते आव्हान काय तर ते आव्हान समजण्यासाठी मी स्वतः अनुभवलेला एक प्रसंग मी सांगतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार तेरामध्ये स्वामी विवेकानंदांची दीडशेवी जयंती आपण सगळ्यांनी साजरी केली आमच्या महाविद्यालयाने देखील वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि मी पण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होतो तर दोन हजार बारा साली आमच्या महाविद्यालयाच्या पटांगणावरती स्वामीजींच्या जयंतीचा कार्यक्रम असं आम्ही ठरवलं आणि मग वेगवेगळ्या महाविद्यालयातले मुलं मुली येतील मग काहीतरी भाषण होईल वगैरे वगैरे असं सगळं आम्ही ठरवलं आणि मग त्या कार्यक्रमामध्ये एक भाग असा होता की सर्व युवकांना शपथ द्यायची की मी चांगलं वागेन मदत करेन वगैरे वगैरे असे सगळे शपथ द्यायची आणि मग आमच्या महाविद्यालयातली कला मंडळाची प्रमुख असणारी एक विद्यार्थिनी मग तिची आम्ही निवड केली आणि मग ती जी प्रतिज्ञा होती ती लिहून काढली तिला दाखवलं वगैरे वगैरे आणि मग ती म्हटली की मी करते कारण ती नाटकात वगैरे भाग घेणारी भाषणांच्या स्पर्धांना जाणारी आता हे वर्णन करून सांगण्याचं कारण असं सा नाटकात भाग घेणारी म्हणजे जिला कलेचा अंग आहे स्पर्धेत भाषण करणारी म्हणजे जी त्या निमित्ताने काही ना काहीतरी वाचन करते ज्याकडे माहिती आहे अशी ती विद्यार्थिनी मग मी त्याला विचारलं की तुला स्वामी विवेकानंद माहिती आहेत का ती म्हटली हो सर माहिती आहे मी म्हटलं काय माहिती आहे मग ती म्हटली हो ना ते न्यूयॉर्कमध्ये माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो म्हटलं हां ते बरोबर आहे त्याच्या पुढं काय त्याच्या पुढं काय म्हटल्यानंतर ती म्हणाली की सर त्याच्या पुढं काय सांगता येत नाही मला <laughs> आता हे आव्हान या ठिकाणी आहे मी नंतर विवेकानंद केंद्राचे आपले एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत विश्वाजी लपालकर त्यांना हा प्रसंग सांगितला आणि मग विश्वाजी असं म्हणाले की ती मुलगी विवेकानंदांबद्दल सांगू शकली नाही याच्यामध्ये दोष कुणाचा त्या मुलीचा तिच्या आईवडिलांचा तिच्या शिक्षकाचा का समाजाचा तर आव्हान असं आहे की आमचं जे संचित आहे इतक्या वर्षाच्या हजारोच्या तपस्येचं ते संचित पुढं देण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या पुस्तकांची एक मोठी मदत होते त्यांचं मोठं एक योगदान आहे आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक असे विषय पुढच्या पिढीकडे त्या अर्थाने पोचवले पाहिजेत आणि अनेक ठिकाणी आपल्या महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळासारखे वेगवेगळे उपक्रम संस्था संघटना व्यक्ती काम करत असतात आणि त्याच्यातून लक्षात असं येतं की हा विचार हळूहळू का होईना पण पन निश्चितपणे पुढं जातो आहे आणि मग हा निश्चितपणे पुढं जातो आहे असं भारतात उभं राहून बोलणं आपण स्वाभाविक आहे कारण आपण सगळेजण भारतीय आहोत आपल्या प्रिय मातृभूमीबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये अभिमान आहे आनंद आहे गौरव आहे गौरवाची भावना आहे परंतु जगाच्या पाठीवरती देखील गेल्या अगदी तीन चार वर्षातल्या घटनांचा जर आपण आढावा घेतला तर लक्षात असं येतं की जगामध्ये देखील आशेनं बघतायत कोणाकडे तर ते भारताकडे बघत आहेत मागच्या दोन तीन महिन्यामध्ये दोन तीन भाषणं खूप गाजली त्याच्यामध्ये भारताचं एकूण जगाच्या आर्थिक व्यवस्थेतलं स्थान कसं आता वरच्या पायरीवरती जातं याचा उल्लेख आहे परंतु आज पाश्चिमात्य जग बघतंय भारताकडे ते एक बाजारपेठ म्हणून बघतंय एक उत्पादन करण्याची क्षमता असलेलं ज्यांच्यामध्ये तरुण मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीनं ते बघत आहेत परंतु भारताचं केवळ हे एक काम नाही आहे अनेक कामांच्यापैकी ते एक काम आहे परंतु मूळ जो भारतीय विचार आहे तो जगामध्ये पोचवण्याची आवश्यकता आहे आणि तो भारत आज देखील करतो आहे आपण भारतीय भारतामध्ये उभारून असं सहज म्हणू शकतो आणि म्हणतो परंतु दोन हजार वीसमध्ये ज्या वेळेला जगावरती कोविडची आपत्ती आली जगामध्ये प्रचंड नुकसान केलं आणि मग शास्त्रज्ञांनी शोध करून त्याच्यावरती लसीचा शोध लावला आणि मग भारत हा देश असा होता की ज्यांनी केवळ आपल्या नागरिकांच्या पुरतं नाही तर जगामधल्या लोकांच्या आरोग्याची चिंता करून लसींचा पुरवठा अन्य देशांना केला आपल्यापैकीच काही स्वतःला शाण्या समजणाऱ्या मंडळींनी त्यांची चेष्टा पण केली म्हणजे शंभर कोटी लोकांना लस तुम्ही देणार इतक्या महिन्यात मग त्यांनी आकडेवारी पण काढून दाखवली किती वर्ष किती महिने किती दिवस लागतील वगैरे वगैरे आता हा सगळा इतिहासाचा भाग झाला परंतु मला लक्ष वेधायचं ते त्या दरम्यान भारताने अनेक देशांना पुरवठा केला त्याच्यामधला एक देश होता ब्राझील आणि भारतानं ज्या वेळेला ब्राझीलला लसींचा पुरवठा केला त्यावेळेला भा ब्राझीलचे जे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष होते त्या राष्ट्राध्यक्षांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये एक अतिशय चांगलं चित्र त्यांनी त्या ट्विटमध्ये दाखवलेलं होतं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी काय दाखवलेलं होतं की हनुमंतांच्या हातावरती संजीवनीचा नाही तर तो लसीचा डोंगर आहे आणि ते भारतातून निघालेत ते ब्राझीलकडे निघाले <laughs> आता एका या, या ट्विटमध्ये किती गोष्टी आहेत बघा रामायण आलं म्हणजे सीतेची प्रतिष्ठा आली महिलांची प्रतिष्ठा आली अत्याचाराला प्रतिबंध आला संस्कृतीची जाणीव आली बरं फक्त या बोलण्याच्या गोष्टी आहेत का हे आचरणात आणण्याच्या आम्ही पण अडचणीत आहोत तुम्ही पण अडचणीत आहेत परंतु आपल्या सगळ्यांच्याच अडचणीत आम्हाला जी शक्य ती मदत करतो हे म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष करणं वेगळं ते करून दाखवलं अजून एक फोटो त्या काळात व्हायरल झाला म्हणजे भारत फक्त देणाऱ्याच्या भूमिकेत आहे का तर भारत देणाऱ्याच्या भूमिकेत नाही भारत आदान प्रदानाच्या भूमिकेत आहे आणि हेच भारताचं वैशिष्ट्य आहे दुसरा एक फोटो त्या काळात व्हायरल झाला आपल्यापैकी अनेक जणांनी बघितला असेल आणि तो फोटो असा होता की केनिया नावाचा एक छोटासा देश आहे आफ्रिकेमध्ये आणि त्या केनियाच्या तिथल्या सरकारनी तिथल्या नागरिकांनी काही टनांचं धान्य आपल्याला पाठवलं मग परत आपल्याकडचे शाणेसुरते मंडळी म्हणले देशामध्ये एवढे शंभर कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आणि तुमच्या काही टनांनी आमचं काय पोट भरणार वगैरे 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 पण तो फोटो बघितल्यानंतर मला मात्र आठवण झाली ती भगवान श्रीकृष्णांची भगवान श्रीकृष्णांच्याकडं सर्व ऐश्वर होतं संपन्न द्वारकेचे ते अधिपती होते परंतु भूक कशाची होती तर मित्रवर्य सुदामानं दिलेल्या त्या मूढभर पोह्यांच्या पुरचुंडीची होती देव हा भावाचा भुकेला आहे माणूस हा देखील भावाचा भुकेला आहे त्यामुळे भारताचं वैशिष्ट्य हे आदान प्रदान करण्याचं आहे त्यामुळे भारत आपले विचार तत्त्वज्ञान बंधुत्व हे सगळं जगाला देऊ इच्छितो त्याचबरोबर जगातल्या नवीन विचारांचं स्वागत करू इच्छितो आणि आता मी जशी सांगितली ही शुभलक्षणं अशी आणखीन शुभलक्षणं सांगता येईल पण ही शुभलक्षणं अशीच सांगतायत आणि आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत आहेत ते काम करण्याची ते काम करण्यासाठी भारतीय शिक्षण मंडळानं जसं आपला वाटा उचलला या लेखक मंडळींनी उचला तसं आपण सगळ्यांनी उचलावा असं आपल्याला एक नम्र आवाहन ते उद्दिष्ट काय उद्दिष्ट हेच विश्वगगन फिरसे गुंजे भारत मां की जय 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 बढ़ते जाए हो निर्भय विश्व गगन पर फिरसे गुंजे भारत मा की जय 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 धन्यवाद